कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांची आर्थिक आवक मंदावली असताना आता पेट्रोल डिझेलच्या दरवाढीत वाढ झाली आहे. यवतमाळमध्ये पेट्रोलचे दर 96.41 रुपये तर डिझेलचे दर 85.92 रुपये एवढे झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकार दिलासा देण्याऐवजी जीवनावश्यक वस्तूमध्ये मोठी दरवाढ करीत आहे. 1 एप्रिल 2020 मध्ये पेट्रोलचे भाव प्रति लिटर 77.53 रुपये होते तर डिझेलचे भाव 66.42 रुपये इतके होते. याचा अर्थ 10 महिन्यात कोरोना काळात केंद्र शासनाने पेट्रोलच्या दरात 18.88 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 19.50 रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. हा जो महागाईचा जो तकादा वाढत चाललेला आहे याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाची खूप फसवणूक होत आहे. सरकार जर निवडून द्यायचं होतं तर अशा पद्धतीने सरकार नको पाहिजे होतं तर जनतेचं नुकसान व्हावं, जनतेचा हित असेल त्यासाठी असलेला हा सरकार हा भ्रष्टाचारी दिसतो आहे हे सगळं डोळ्यासमोर पुढे दिसून येतो आहे. अशी महागाई जर वाढत गेली तर एक दिवस भीक मागावं लागेल आणि या करोनाच्या संकटामुळे फार विचित्र काम झालेलं आहे. याच्यामध्ये जीवन जगायचं तर कसं, खायला एक गोळी मिळेल की नाही भविष्यात ते सांगता येत. वाढ नको व्हायला, कारण जर आपण इंटरनॅशनल मार्केटमध्ये जर ते बघितलं त्या हिशोबाने कंपॅरेटिव्हली आता रेट कमी आहे पर बॅरल, तर म्हणून ही सर्वसामान्यावर भूर्दंड आहे. हा नक्कीच कमी व्हायला पाहिजे आणि एवढी वाढ नको व्हायला, कारण याच्यामुळे सगळ्यांवरच परिणाम होत आहे. शेतीच्या रिलेटेड कामावर परिणाम होतो आहे, धंदेवाल्यांना त्याचा फीडबॅक भेटतो आहे, त्यामुळे हा भूर्दंड आहे. आणि याच्यावर सरकारने निर्णय घेऊन ही जी वार आहे कंट्रोल केला पाहिजे, तेव्हा सर्वसामान्याचं थोडं होईल, नाहीतर मुश्किल आहे. आज 100 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे तर ही फार म्हणजे खूप मोठी वाढ आहे, थोडं नको व्हायला. सर्वसामान्यांसाठी खूपच महत्त्वाची आहे, कारण सर्वसामान्यांच्या त्याच्यावरती खूप बोजा पडला, त्याच्यामुळे त्यांची आर्थिक बाजू सगळी डगमळीत झाली. 50 रुपयावरून पेट्रोल एकदम 100 रुपयावरती गेलं. सर्वसामान्य माणसाला 50 रुपयाचा जो बोजा आहे दर याचा, तो महिन्याला कमीत कमी आता 2000 वाढलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी पेट्रोल वाढ खूपच घातक ठरत आहे. त्यामुळे सरकारला विनंती आहे किंवा माध्यमातून यांना कळवण्यात यावे की कमीत कमी पेट्रोल तरी सुद्धा कमी करण्यात यावे. भरपूर वाढत आहे. आपले जे रोजमजूर आहेत त्यांना जसं गाडीचं काम असेल तर ते विचार करून निघत आहे, दोघे तिघे म्हणून बसून निघत आहे, पण ते चुकीचे असल्यामुळे त्यांनी पेट्रोलमध्ये वाढ झालेलं नाही पाहिजे. आणि बिझनेसमध्येही असर पडत आहे, कारण ते ट्रॅव्हलिंग करून मार्केटमध्ये येऊ नाही शकत आहे, तर त्यामध्ये वाढ होणे हे शक्य नसावं, सरकारने याबद्दल विचार करायला पाहिजे. धन्यवाद. त्या रोजगारीच्या हिशोबानं आम्हाला तर गाडी चालवायला पोहोचून नाही राहिले, इतकं महाग झालेलं आहे पेट्रोल. सर्वसामान्य जनतेचे खूप हाल होऊन राहिलेले आहे. पेट्रोल आज गाडी चालवणे म्हणजे पैदल चालण्याची अशी कंडिशन झालेली आहे, इतकं महाग पेट्रोल. त्यावर सामान्य माणसाला खूप प्रतिकार होत आहे. या वाढीमुळं सामान्य माणसाला पेट्रोल टाकण्यास पैशाची कमतरता होती, त्यामुळे पुष्कळ काही अडचणी येतात. एवढं दळणवळणाचं साधन असून सुद्धा आम्ही शॉर्टमध्ये जायचं कोशिश करतो, पण महागाईमुळं आम्ही काही जाऊ नाही शकत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पेट्रोलची वाढ व्हायला नाही हवी असं आमची इच्छा आहे. बस.